नमस्कार मित्रांनो, यूट्यूब मध्ये स्वागत आहे आपलं. आणि एक रेस्क्यू कॉल आहे आपल्याला. आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. पीयू कॉलेज आहे इथं आणि हे एक ओरिएंटल स्कूलच्या इथं रेल्वे पटरी आहे बाजूला. आणि हा एक शेतीचा भाग आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये शेती करून खातात. हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आणि याला शेतामध्ये काम करतात, ह्याच्यापासून पावटेलर म्हणतात त्याला. आणि तो अशा अडचणीच्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे, बघू शकता. आणि आता जास्त पण बोलतात त्याला पहिला रेस्क्यू करू आपण. बराच मोठा आहे. नाही नाही आहे. पंख्यात गेलं काय नाही? नाही नाही, जाऊ इथं सावकाल्या गुड मध्ये काय उघडच तोंड ना. स्टॉप करू काय झुंडी परवाशी. हां त्या चणीमध्ये मोबाईल पकडा थांबत दे रेन का वरती जायते काय पंख्यात अडकला ते. तर मित्रांनो बघू शकता हेल्दी साईज आहे, फुल हेवी आहे. त्याच्या 8 ते 10 वर्षाचा जाग असावा हा. आणि असा जर साप चावला तर देर अंदर सुलच पडेल, बाकी कुठं जायचं नाही आहे. आणि फुल जाडी आहे बघू शकता. भरणी घ्या ती साहेब, भरणी द्या ती. टाका तुम्ही इकडे भरणी काढी देता बस टाका येतात बरोबर झालं. थांबा थांबा पळवलं का तुम्ही सोडा तुम्ही सोडा सोडा नाही पाडवा पाडवा भरली कुठे येऊ गप्पा बघा ना पक्का नाही काय नको पडून जाते
मला मोठा आहे नाही कारण आहे मोठा आहे हे पोराची मुंगसाची मारामारी बघायची. तर मित्रांनो हा रेस्क्यू झालेला आहे, फुल मोठा साईज आहे आणि असा जर साप दिसला तर मारू नका आणि जवळ पण जाऊ नका. हा एक न्यूरोटॉक्सिक विषारी साप आहे, ह्याच्या बाईटून पासून माणूस मरू बी शकतो, दगावू बी शकतो, ते डिपेंड आपल्यावरती आपण केवढं भीतो आणि केवढं हे करतो. आणि असा जर साप चावला तर डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटल, बाकी कुठे जायचं नाही आहे. आणि बघू शकता एक हेल्दी साईज आहे, एक 8-9 वर्षाचा साप असावा हा, फुल साईज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमचे अनेक सर्प मित्र आलेले आहेत मनोहर तेजम सोबत आणि त्यांनी व्हिडिओ करायलेत आणि थोडं सतवलं आहे ना मला पण.